दबाव तंत्राने करून घेतले जाणारे ऑनलाईनचे काम बंद करावे यासाठी धुळे जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन बेमुदत संपाची हाक दिली आहे. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं आज धुळे शहरातून मोर्चा काढण्यात आला. क्युमाईन क्लब येथे जोरदार निदर्शनं करून धरणे आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातील सर्वच आशा सेविका गटप्रवर्तक संपावर गेले. जोपर्यंत ऑनलाईनचे कामं काढून घेतले जात नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय. आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा 26,000 रुपये किमान वेतन द्यावं. गटप्रवर्तकांना 8,450 रुपये स्वतंत्र प्रवास भत्ता द्यावा. ऑनलाईनचे सक्तीचं काम देणं बंद करावं. दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना किमान 5,000 रुपये दिवाळी भाऊबीज द्यावी यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी बेमुदत संप पुकारलाय. आशा वर्कर ह्या कमी शिकलेल्या असून त्यांना इंग्रजीचं पुरेसं ज्ञान नाही. आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड संबंधित इंग्रजीमध्ये ऑनलाईन माहिती भरणं अत्यंत किचकट व अवघड आहे. अनेक आशांकडे स्मार्टफोन देखील नसल्यानं या कामासाठी त्यांना अडचणी येतात. या कामाचा योग्य मोबदला देखील त्यांना दिला जात नाही. आशा वर्कर यांना हे काम करण्यासाठी दडपण आणलं जातं व बळजबरीनं काम करून घेतले जात असल्याचा आरोप आशा सेविकांनी यावेळी केलाय. आमच्या काही अशा मागण्या आहेत की सरकार म्हणतं आम्ही आशांकडून फुकट काम करून घेत नाही, पण हे साफ चुकीचं आहे. सरकार आमच्याकडून खरंच फुकट कामही करून घेते. आता सरकार आमच्याकडून मिशन इंद्रधनुष्याचा सर्वे करून घेतला. आमच्याकडून आम्हाला त्याचा 1 रुपया दिला नाही. आम्ही 15 दिवस उन्हामध्ये काम केलं, त्याचा आम्हाला 1 रुपया जर मोबदला नाही तर आम्ही आमचं घर चालवायचं कसं? मग शासन कसं काय म्हणतंय की आम्ही सर आशांकडून फुकट काम करून घेत नाही? हे चुकीचं आहे. शासनाने आम्हाला कामाचा मोबदला हा दिलाच पाहिजे. शासन आमच्याकडून ऑनलाईन कामं करून घेते, ऑनलाईन कामं करून घेते. आभा कार्ड, गोल्डन कार्ड, त्यासाठी आमच्यावर प्रेशर टाकला जातोय. तर शासनाने हे ऑनलाईन कामंही आमच्याकडून बंद केली पाहिजे. त्या कामावर आम्ही बहिष्कारही टाकतोय, पण तरीही ती कामं आमच्याकडून जबरदस्तीने करून घेतली जात आहेत. शासनाने आम्हाला किमान वेतन द्यायला पाहिजे. किमान वेतन 18,000 रुपये आशांना हे मिळालंच पाहिजे. गटप्रवर्तकांना किमान वेतन 26,000 रुपये हे मिळालंच पाहिजे. गटप्रवर्तकांना फक्त प्रवास भत्ताच दिला जातो, तर प्रवास भत्ता न देता गटप्रवर्तकांनाही 26,000 रुपये किमान वेतन हे दिलंच पाहिजे. आम्हाला सरकारने भाऊबीज भेट म्हणून 10,000 रुपये बोनस दिलाच पाहिजे, कारण प्रत्येक ठिकाणी कामगारांना दिवाळी बोनस सर्वांनाच दिला जातो. मग आशांनीच काय चुकी केली की आशांवर एवढा अन्याय केला जातो? ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.